आपलं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. ठाणे महापालिकेचे ठाणे जिल्हा इत्यादी संघटनांच्या संयुक्त विद्यमानाने येत्या 18 ऑगस्टला ठाणे महापौर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यंदाचे हे 30वे वर्ष असणार असून यात 12 गट सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे यंदा महिलांसाठी 21 किलोमीटरची स्पर्धा असणार आहे. तसेच 2 किलोमीटर रन फॉर स्मार्टली ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. या स्पर्धेचे खास आकर्षण म्हणजे डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या प्रेरणेतून त्रिदेव फाउंडेशनचे 25 ते 30 स्पेशल चाइल्ड सुद्धा यात सहभागी होणार आहेत. तर 500 मीटरसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी ही स्पर्धा होणार आहे. तसेच यावर्षी तृतीय पंथी वर्गाचाही यात समावेश असणार आहे. दरम्यान येथे उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटलची टीम कार्यरत असून यात 150 स्वयंसेवकांचा समावेश आहे. ॲम्ब्युलन्स, मेडिकल स्टेशन तसेच पेशंटसाठी बेड व्यवस्था, उपचारासाठी लागणारे सर्व सोयी सुविधा इथे उपलब्ध असणार आहेत. महापौर वर्ष मॅरेथॉन होते त्या स्पर्धेमध्ये एकूण 12 गट आहेत आणि यावर्षी 21 किलोमीटर ही महिलांसाठी आपण खास चालू केलेली आहे. पुरुषांसाठी नेहमीच असते पण महिलांसाठी पण यावर्षीपासून आपण 21 किलोमीटर ही स्पर्धा चालू केलेली आहे. 18 वर्षाखालील पुरुष 10 किलोमीटर आणि 16 वर्षाखालील मुली 10 किलोमीटर या गटासाठी टाइम चिपचा वापर करण्यात येणार आहे. तसेच रन स्मार्ट ही 2 किलोमीटरची स्पर्धा सर्वांसाठी खुली असणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी 500 मीटर्सची स्पर्धा देखील आयोजित करण्यात आलेली आहे. आणि 21 किलोमीटरसाठी प्रथम पारितोषिक आपण 75,000 ठेवलेलं आहे आणि सेकंड 45,000 आणि तिसरं बक्षीस हे 30,000 असणार आहे. चौथे बक्षीस हे 15,000 असेल. 10 किलोमीटरच्या स्पर्धेसाठी पहिले बक्षीस 25,000, दुसरे 20,000, तिसरे 15,000 व चौथे बक्षीस हे 10,000. तर 5वे ते 10वे क्रमांकाच्या विजेत्यांना आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे. प्रतिनिधी चंदन पाटीलसह आधार न्यूज मुंबई. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात तापी नदीवर तयार होणारा पाडळसरे प्रकल्प हा भारतातील मोठ्या प्रकल्पांमधील एक प्रकल्प. या प्रकल्पाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून मंजूर मिळाली होती. त्यांचे भूमिपूजन सुमारे 30 वर्षापूर्वी झाले होते. तर जवळजवळ 20 ते 25 वर्षापासून पाडळसरे धरणाचे काम निधी अभावे बंद पडले. तेव्हापासून पाडळसरे धरण हे राजकारणासाठी मते मागण्याचा एक मुद्दाच बनला. या धरणाच्या नावाखाली मते मागण्यासाठी बरेच मंत्री, बरेच खासदार आणि आमदार देखील आले, मात्र काहीच झाले नाही. तसेच बरीच वर्ष आंदोलने, उपोषणे देखील केली, मात्र अमळनेरकरी जनतेच्या हातात निराशाच पडली. तर आज देखील हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारकडे पैसे नसल्याने बांधकामाधीन प्रकल्पासाठी नाबार्डकडून कर्ज घेण्याची मान्यता 7 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नाबार्ड मधून राज्यातील 313 पैकी 52 बांधकामाधीन प्रकल्पासाठी 1500 कोटी रुपये घेण्याची मान्यता देण्यात आली. मात्र सध्या तालुक्यात राजकीय मंडळी तालुक्यातील पाडळसरे धरणाला 1500 कोटी मिळाले आहेत अशी दिशाभूल करत आहेत व बॅनर देखील लावले आहेत. विद्यमान विधानसभा आमदार म्हणतात मी जनतेला दिलेला शब्द पाळला, तर विद्यमान विधान परिषदेचे आमदार म्हणतात की भाजप सरकारने पाडळसरे धरणाला न्याय दिला. तसेच दोघेही आमदार आम्ही सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा केला असे सांगतायत. तर बाकीच्यांनी याचे श्रेय घेऊ नये अशी टीका एकमेकांवर करत आहेत. मात्र 1 रुपया देखील मंजूर न होता पैसे मंजूर झाले आहेत अशी जनतेशी दिशाभूल करणे चुकीचे आहे. हे राजकीय लोकांना कधी समजेल हे बघणे गरजेचे आहे, कारण हा पैसा मंजूर व्हायला वेळ लागेल. नाबार्ड बँक ही केंद्रात कार्यरत आहे व सरळ मंजूर झाले हे सांगणे राज्य मंत्रिमंडळ नेमके कोण असाही प्रश्न उपस्थित होतोय. राज्यातील संपूर्ण 52 प्रकल्पासाठी 1500 कोटी नाबार्ड देईल, तर राजकीय मंडळी म्हणते फक्त पाडळसरे प्रकल्पासाठी 1500 कोटी रुपये मिळाले आहेत हे सांगणे चुकीचं आहे. हे राजकीय मंडळींना कधी कळेल हीच अपेक्षा. प्रतिनिधी समाधान मैराळेसह आधार न्यूज जळगाव. सध्या महाराष्ट्रात निवडणुकीच्या तोंडावर बऱ्याच ठिकाणी राजकीय भूकंप होताना दिसत आहे. यासारखे खानदेशात देखील अशीच चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी नेते गुलाब देवकर, धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, जळगावचे मनीष जैन, शिरपूर येथील राष्ट्रवादी नेते अमरीशभाई पटेल, नंदुरबार राष्ट्रवादी नेते KC पाडवी हे नेते मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत भाजपात प्रवेश घेतील अशी चर्चा सध्या खानदेशात जोरात सुरू आहे. यामुळे खानदेशात राजकीय भूकंप होऊ शकतो अशी चर्चा देखील सुरू आहे. आधार न्यूज जिल्हा प्रतिनिधी समाधान मैराडे. ते आपलं सध्या भाजपमध्ये जाण्याची चर्चा सुरू आहे, ती काय अशी बातमी लागली होती आम्हाला. अफवा आहे का?
म्हणजे 8 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या याच्यात आपला प्रवेश होणार आहे, ते सगळं खोटं आहे का? हो हो अच्छा, म्हणजे देवकर आप्पा राष्ट्रवादीतच राहतील हे नक्की? हो मात्र आधार न्यूजने जळगावचे राष्ट्रवादी नेते गुलाबराव देवकर आणि धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी या सगळ्या अफवा आहेत असं सांगितलंय. आधार न्यूज म्हणून समाधान मैराडे बोलतोय म्हटलं. हा ते आपलं भाजपात जाण्याची चर्चा सुरू सध्या, त्याबाबत आपलं काही मत? नाही नाही काही नाही, मला तर काहीच माहित नाही. अच्छा अच्छा, नाही मागे काही दिवसापासून आपलं असं म्हणजे भाजपात जातील साहेब असं काही संपूर्ण काही चॅनल बातम्या दाखवतायत आणि काही हे पण दाखवतायत न्यूजपेपर, पण तसं अजून माझ्याशी काही कोणाची चर्चा नाही. अच्छा अच्छा, म्हणजे काही लोकांचं असं म्हणणं होतं की 8 तारखेला मुख्यमंत्री येत आहे धुळ्याला, तर तेव्हा साहेब प्रवेश करतील बा असं? नाही ना, मला नाही माहित ना तुमच्या 6 तारखे. अच्छा अच्छा, मला त्याविषयी कोणाचा फोन पण नाही किंवा माझं कोणाशी बोललं नाही. अच्छा अच्छा, म्हणजे अपवाच फक्त? हा अजून ती चर्चा. अच्छा अच्छा ओके, चालेल साहेब, थँक्यू. सहाशा कुंड परिसरात वन विभागाने निर्माण केलेल्या ग्रीन गार्डन मध्ये असलेल्या तलावाजवळ सेल्फी काढण्यासाठी गेलेला सौरभ राठोड याचा तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी 4 सुमारास घडली आहे. यंदा झालेल्या पावसामुळे सहस्रकुंड धबधबा चांगलाच वाहत आहे, हे दृश्य पाहण्यासाठी तुफान गर्दी होत आहे, त्यामुळे प्रशासनाने येथे कोणतीही अनुचित घटना होऊ नये म्हणून सायरन बसविले आहे. मात्र याच धबधब्याच्या शेजारी असलेल्या ग्रीन गार्डन पाठीमागे असलेल्या तलावाजवळ कोणताही बंदोबस्त नसल्याने येथे सेल्फी काढण्यासाठी अनेक पर्यटक जात आहेत. यातच किनवट तालुक्यातील रोड नाईक तांडा वाळकी येथील सरपंच प्रकाश राठोड याचा मुलगा काही मित्रांसमवेत गार्डन मध्ये गेला होता. गार्डन फिरून झाल्यानंतर सायंकाळी 4 सुमारास पाठीमागे असलेल्या तलावाजवळ सेल्फी काढत असताना अचानक तोल गेल्यानं तलावात पडला, त्यास पोहता येत नसल्याने त्याचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सायंकाळी 5 त्याचे प्रेत तलावातून काढण्यात आले असून या घटनेमुळे परिसरातील गावावर शोककळा पसरली आहे. गार्डन मधील तलावाच्या ठिकाणी सुद्धा बंदोबस्त लावण्यात यावा अशी मागणी या घटनेनंतर जोर धरत आहे. प्रतिनिधी जांबुवंत मिराशे, आधार न्यूज, नांदेड. सांगली शहराला महापुराचा विळखा पडला आहे, यामुळे सांगलीत जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक जीवनावश्यक वस्तूंवर याचा परिणाम झाला आहे. यामुळे सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत लिंब येथील लोकनियुक्त सरपंच कृष्णाप्पा पाटील आणि ग्रामस्थांनी सांगली येथे पूरग्रस्त लोकांना वसंतदादा कारखाना माधवनगर येथे आणि कस्तुरबा वालचंद कॉलेज सांगली येथे लिंब गावातील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत अन्न व वस्त्राचे वाटप केले. करमाळा येथील तहसीलदार कार्यालयाने अचानक राजकीय पदे कमी केल्याने त्यांच्या विरोधात तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आलाय. करमाळा कार्यालयावर ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण असलेल्या महाराष्ट्र शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थेमधील जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामपंचायत सदस्यावरील राजकीय पदे कमी केली आहेत. अचानक पदे कमी केल्याने त्या विरोधात दशरथ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आलाय. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती करमाळाचे भरतीनाथ अभंग, बँकेचे संचालक संजय देव, जिल्हा परिषद सदस्य रोहिदास सातव, पंचायत समितीचे सदस्य अंकुश जाधव, सरपंच शेलगाव गोरख वानरसे यासह इत्यादी ओबीसी समाजाचे कार्यकर्ते तसेच बरी बहुजन महासंघाचे व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. प्रतिनिधी हर्षवर्धन गाडेसह आधार न्यूज सोलापूर. देऊळगाव राजा येथे रुग्णसेवा फक्त नावालाच असल्याचा प्रकार समोर आलाय. येथील कार्यालयाला कुरूप असल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीये. रुग्णालयातील डॉक्टर शिंगे हे ग्रामीण रुग्णालयात न देता आपल्या खासगी दवाखान्यात धाव घेत आहेत. एकंदरच ग्रामीण रुग्णालय हे राम भरोसे सुरू असून डॉक्टर शिंगे यांचा मनमानी कारभार सुरू आहे. देऊळगाव राजा या परिसरात सतत पाऊस सुरू असल्याने सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण जास्त आहेत. मात्र डॉक्टर शिंगे हे मनमानी कारभार करत असून गरीब आणि शेतकरी रुग्णांना येथे उपचार मिळत नाहीये. येथील डॉक्टरांची सेवा फक्त कागदावरच दिसते. डॉक्टर रुग्णांना न पाहता आपले खासगी रुग्णालयात धाव घेतात व दुपारी कोणी इमर्जन्सी पेशंट आलं तर डॉक्टरांना वेळोवेळी फोन लावावा लागतो.
तरी सुद्धा डॉक्टर शासकीय रुग्णालयात वेळेवर हजर राहत नाही. डॉक्टर सुभाष शिंगणे वेळेवर न आल्याने या विद्यार्थ्यांचं भविष्यही धोक्यात आले. यावर डॉक्टरांना हा प्रश्न विचारले असता डॉक्टर उडवाउडवीची उत्तर देत असल्याने देऊळगावराजा ग्रामीण रुग्णालयाचं मनमानी कारभार सुरू आहे असंच म्हणावं लागेल. विचारला तुमचं टायमिंग इथलं काय, तुम्ही म्हणता जेव्हा इमर्जन्सी पेशंट आला तेव्हा मी 10-15 मिनिटं चहा घेऊन येतो समजा, असं तुमचं म्हणणं? बाबा तसं नाही, म्हणजे तुम्ही वाट बघत आहे का इमर्जन्सी यायला पाहिजे नंतर मी येईन मला फोन आला तो असं आहे सांगा. म्हणजे आपण तुमची अशी अपेक्षा असते का की पूर्ण 24 तास आपण इथंच इथून? माझी अपेक्षा एवढीच आहे का फक्त तुम्हाला जे पद शासनानं दिलेलं आहे त्या निमित्तानं तुम्ही काम करायचं, माझी हाच अपेक्षा. बरोबर सर, पेशंटला काय त्रास झाला मला सांगा तुम्ही. इथं आता थोडक्यात तुम्ही गेल्याच्या अगोदर याच्या अगोदर हे लोक इथं आले होते. काही लोकांचं शासकीय काम आहे, काही लोकांना भरतीला जायचं. काय प्रॉब्लेम, कोणाचं अडकलं नाही ना? कुणाचं अडकलं नाही पण त्यांना वेळ घालावा लागला का नाही? वेळेची किंमत काय? कोणाला लागला सर वेळ तुम्ही सांगा. हो हे लोक 3:30 वाजल्यापासून बसलेले आहे सर. 3:30 वाजायला ओपीडी नाही ना सर? हा हाच विचारायचा खास. म्हणजे टायमिंग तुम्ही जेव्हा ओपीडी येत तेव्हाच तुम्ही इथं राहणार तुम्ही नसेल तर मध्ये काही पेशंट आला तर आम्ही लगेच पोहोचणार सर. पण तुम्ही थांबणार नाही ना, असंच म्हणणं आहे ना तुमचा? तुमची अशी अपेक्षा आहे की पूर्ण वेळ इथं? तुमची अपेक्षा काय ते सांगा, आमची झाली सर. कसं असतं, ओपीडी टायमिंग म्हणजे बाह्य रुग्ण विभाग, ठीक आहे, बाह्य रुग्ण विभागाच्या शासनाने ठरवून दिलेल्या वेळा असतात. बरोबर आहे, त्या वेळेनुसार आपण इथे असायला पाहिजे. तुम्ही जरासं काय का आणि जे जेव्हा पण 24 तासामध्ये जे पण रात्र आणि दिवस जी पण इमर्जन्सी येते किंवा जे पण पेशंट येतं ते आपल्याला बघावं लागत असतं, असं असतं सर. बरोबर आहे, मग तुम्ही वेळात का इथं हजर नव्हते? कोण 4 वाजल्यापासून? अरे बाबा मी नाही तर मॅडम आहे ना इथे. म्हणजे तुम्ही नसले बी तर चालतंय समजा. कोण तुम्ही? कोण चाललं नसलं तर चालतंय? तुम्ही नसले बी इथं तो मॅडम आहे समजा. अरे बाबा इथं डॉक्टर पाहिजे हे महत्वाचा मुद्दा आहे आपल्याला. मग तुम्ही नाही राहिले तर चालतं, हाच रीत आहे ना. मी सुद्धा पाहिजे असं नसलो तर? हाच विचारायचं मग. पण असायला पाहिजे नसलो तरी चालतं. तुम्हाला वेळ कशात लागला समजा? आता तुम्ही आता अर्धा तास वेळ तुम्हाला लागला. अर्धा तास वेळ कशासाठी लागला? 4 वाजल्यापासून सुरू होत मॅडम आहे ना. अहो मॅडम आहे, मॅडम मॅडमची ड्युटी करत आहे, तुमची ड्युटी कोण करणार? सर मॅडमची माझी काय वेगळी ड्युटी आहे का? इमर्जन्सी आलं त्यांना जो पेशंट हँडल नाही होणार तो मी करणार. म्हणजे तुम्हाला घरी बोलवायचं तेव्हा इमर्जन्सी पेशंट आला तर तुम्ही हजर राहणार नाही? मग तेच विचारायचं मला, तेच करायचं मग, तेच विचारत होतो तुम्हाला, बस दुसरं काही नाही. म्हणजे तुम्ही नसले बी तो मॅडम आहे. मॅडम आहे ना, क्वालिफाईड आहे ना. मी इथं आलतो दवाखान्यात, डॉक्टर साहेब आतच होते, डिलिव्हरी सुरू होत, पण डॉक्टर साहेबांना काही आम्हाला चेक केलं नाही कारण त्यांना त्या हॉस्पिटलवर जायचं होतं. आम्ही तिथं जाऊन त्यांना भेटलो, ते पेशंट चेक करत होते आणि 5:00-4:30 तरी डॉक्टर साहेबांचा आतापर्यंत काही पता नाही. पावणे 4 वाजल्यापासून इथं बसलेले आहो तरी डॉक्टर साहेब इथं हजर नाही. प्रतिनिधी जुनेद कुरेशी सह आधार न्यूज देऊळगाव राजा. महापूर पाहणी वेळी मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू व सेल्फी साठी पोज दिल्याचा प्रकार समोर आलाय. पुराची पाहणी करण्यासाठी गेले आहेत की पर्यटनासाठी? सत्यदारांना काही संवेदन उरल्यात की नाही? लेकरांच्या मृतदेहाचे चित्र आठवले तर मनाला चटका लावून डोळ्यात चटकन पाणी येतं असा सवाल करत असंवेदनशील मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ट्विट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन करण्यात आले. धुळे जिल्ह्यातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पांझरा, जामखेली, कान या तिन्ही नद्यांना प्रचंड पूर आला असून हजारो क्युसेक पाणी प्रचंड वेगाने अक्कलपाडा मध्यम प्रकल्पात येत असून धुळे जिल्ह्यातील गावांना सतर्कतेचे आदेश प्रशासनाने दिलेत. अक्कलपाडा धरण क्षमतेपेक्षा जास्त भरले असल्याने
अक्कलपाडा धरणातून जवळजवळ 53,000 क्युसेक वेगाने पाणी सोडले गेलंय. यामुळे अमळनेर तालुक्यातील गावांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तसेच तहसीलदार देवरे यांच्या सोबत पोलीस निरीक्षक, BDO, तालुका कृषी अधिकारी यांची टीम संपूर्ण तालुक्यावर नजर ठेवणार आहेत. तसेच जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 41 दरवाजे उघडले असल्याने सुमारे 150,000 क्युसेक पाणी सोडले जात आहे. नागरिकांनी सावधान राहावे असे आवाहन आधार न्यूज करीत आहे. तसेच नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रतिनिधी समाधान मैराळे, आधार न्यूज, जळगाव. राज्य सरकारने महापरीक्षा पोर्टल रद्द करून MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसंख्या लोकसेवा आयोगामार्फत सरकारी पदे भरती करावी अशा मागण्यासाठी MPSC समन्वयक समिती आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महापरीक्षा पोर्टलच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारच्या महापरीक्षा पोर्टल कडून घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा या संशयास्पद होत असल्यामुळे महापरीक्षा पोर्टल मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत सामूहिक कॉपी प्रकार केले जातात. परीक्षेत बरेच प्रश्न अभ्यासक्रमाच्या बाहेरचे किंवा अभ्यासक्रमानुसार नाहीत. यामुळे लाखो होतकरू विद्यार्थी बळी पडत असल्यामुळे विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला संभाजी ब्रिगेडने पाठिंबा दिलाय. यावेळी सरकारने महापरीक्षा पोर्टल बंद करून सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात याव्यात. तसेच बोगस विद्यार्थ्यांना पकडलेल्या डमी उमेदवारांची SIT मार्फत चौकशी करावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, हवेलीचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, उमेश कोरराव, शुभम फुलावरे, संजय पवार आदी उपस्थित होते. त्यामध्ये राज्य सरकारच्या वतीनं महापोर्टलच्या अंतर्गत सरकारी नोकर भरती केली जाते. परंतु या नोकर भरतीमध्ये प्रचंड फेरफार सध्या होण्याच्या घटना घडत आहेत. असे अतिशय संशयास्पद त्या ठिकाणी परीक्षा घेतली जाते. सेंटरवर बसण्याची व्यवस्था नसते आणि सरकारी नोकर भरतीची जी परीक्षा असते त्याला एक काहीतरी नियम अटी असल्या पाहिजेत. परंतु महापोर्टलच्या माध्यमातून कॉपी करण्याचा सुळसुळाट त्यामध्ये प्रचंड प्रमाणात सुरू आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये जी महाराष्ट्र सरकारची किंवा शासकीय यंत्रणेची जी काही गुप्तता पाळली गेली पाहिजे या परीक्षेच्या माध्यमातून कुठलीही पाळली जात नाही. आणि राज्य सरकारने तात्काळ महापोर्टल रद्द करून त्या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यामध्ये इथून पुढच्या काळामध्ये सरकारी नोकर भरती करावी. अन्यथा तरुणांचा जो काही महापोर्टलच्या विरोधात रोष आहे, सरकारच्या ज्या वेबसाईट अतिशय फालतू आणि निकृष्ट दर्जाच्या आहेत ते सगळ्या तात्काळ बंद करून महापोर्टलवर सरकार भरती करू नये. आणि नोकर भरतीमध्ये जो काही भ्रष्टाचार आहे महापोर्टलच्या माध्यमातून तो तात्काळ थांबावा. हीच संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी मागणी करू इच्छितो. धन्यवाद. प्रतिनिधी साईली शिर्केसह आधार न्यूज, पुणे. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे कल्याण पूर्वेतील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. पूर ओसरल्यानंतर रोगराईचे वाढते प्रमाण पाहता नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी नगरसेवक कुणाल पाटील यांनी अडवली ढोकळे येथील जनसंपर्क कार्यालयात आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या डॉक्टरांनी परिसरातील नागरिकांची तपासणी करून औषधोपचार देखील केले. अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांपुढे प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली होती. नागरिकांना असह्य वाटत असताना नगरसेवक कुणाल पाटील यांनी नागरिकांना धीर देऊन नागरिकांची राहण्याची व जेवणाची सोय जनसंपर्क कार्यालयात केली होती. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता जिल्हाधिकारी तहसीलदारांच्या कार्यालयाशी पत्रव्यवहार करून नागरिकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. मेडिकल कॅम्प आम्ही ठेवलेला आहे. तुम्ही बघितलं असाल आज गेल्या 10 ते 15 दिवसापासून पाऊस खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडलेला होता. आणि दोन तीन दिवसापूर्वी कल्याण पूर्वेची जी परिस्थिती होती
सर्व घरामध्ये पाणीच पाणी साचलं होतं, पूर्ण परिसरामध्ये पाणीच पाणी होतं, 5 फूट एवढं पाणी होतं. त्यावेळेस देखील मी स्वतः माझ्या कार्यकर्त्यांसहित माझ्या टीमसहित स्वतः तिथे जे सी बी पोकलन लावून कसा पाण्याचा निचरा होईल हे देखील तिथे आम्ही काम करत होतो. त्यांच्या या मागणीनुसार मंगळवारी सकाळपासून महसूल अधिकारी यांनी कल्याण पूर्व भागातील पूरग्रस्त नागरिकांचे त्वरित सर्वेक्षण सुरू केलं आहे. यावेळी पाटील यांनी उपस्थित राहून दिलासा देत लवकरात लवकर आवश्यक आर्थिक सहाय्य मिळवून देण्यास प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही नागरिकांना दिली. तसेच पूर परिस्थितीनंतर उद्भवणाऱ्या रोगराई पासून कसा बचाव करावा याबाबत देखील मार्गदर्शन करण्यात आले. आमचे नगरसेवक कुणालदादा पाटील यांनी आमच्यासाठी खूप काही केलं आणि अजून आम्हाला राहण्यासाठी आमच्या घरामध्ये पूर्ण पाणी भरलेलं होतं. त्यांनी आम्हाला राहण्यासाठी ऑफिस पण त्यांनी आम्हाला खोलून दिलं. आम्ही इथून राहिलो आणि अजून आम्हाला सकाळ उठून नाश्ता पाणी यांचं सगळे आजच्या ठळक घडामोडी अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.